हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे कुक विथ शिवकन्या। आज आपण पाहणार आहोत एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने मऊ आणि एकदम चविष्ट असा शिरा कसा बनवायचा। त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यानंतर एक वाटी लहान रवा घेतलेला आहे, तो रवा आपण मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट परतून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही। 4 ते 5 मिनिटानंतर आपला रवा लालसर झालेला आहे। आता हा रवा आपण दुसऱ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी रवा काढून घेतलेला आहे दुसऱ्या प्लेटमध्ये। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही कुठला रवा वापरता त्यानुसार ठरवा। जर तुमचा रवा खूपच लहान असेल तर 1.5 ग्लास पाणी ह्या एक वाटीसाठी, आणि थोडासा जाडसर असेल तर 2 ग्लास पाणी, जेणेकरून आपला शिरा मऊ होईल एकदम। त्यानंतर आता या पाण्याला आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपलं पाणी जे आहे थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी साखर घालून घेणार आहोत। त्यानंतर वेलची पूड घालून घेणार आहोत थोडीशी। ड्रायफ्रूट तुम्ही जे आवडतात तुम्हाला ते घालू शकता। या ठिकाणी मी फक्त बदाम घातलेले होते, आणि या ठिकाणी तुम्ही केशरसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर व्यवस्थित असं हे आपण मीडियम फ्लेमवरती साखर विरघळून घेणार आहोत पाण्यामध्ये। त्यानंतर आता हे साखर व्यवस्थित विरघळलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही तूपसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ॲड करू शकता। या ठिकाणी मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। त्यानंतर आपला शिरा आणखीन सुंदर बनवण्यासाठी मी येलो कलरचा फूड कलर ॲड करत आहे यामध्ये, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर व्यवस्थित असं हे फूड कलर आपण पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत। त्यानंतर आता या पाण्याला आपण उकळी काढून घेणार आहोत। त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर पाण्याला व्यवस्थित असं उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे रवा भाजून घेतलेला होता तो अशा प्रकारे एकदम थोडा थोडा असा घालून घेणार आहोत, आणि खाली आपण चमचा नेहमी फिरवत राहणार आहोत जेणेकरून रव्याच्या गाठी होणार नाहीत। ही जी प्रोसेस आहे ती एकदम स्लोली आपल्याला करावी लागते, कारण या ठिकाणी आपण एकदम लहान रवा वापरलेला आहे, नाहीतर या रव्याच्या गाठी बनू शकतात, त्यामुळे आपला शिरा छान फारसा छान दिसणार नाही। त्यानंतर आपण आता हे जो शिरा आहे तो लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं चमचा फिरवत शिजवून घेणार आहोत। त्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे टेक्स्चर याचं घट्ट होत आलेलं आहे। त्यानंतर लो फ्लेमवरती 1 मिनिट झाकण झाकण आपण हा शिरा शिजवून घेणार आहोत, म्हणजेच वाफवून। त्यानंतर 1 मिनिटानंतर गॅस बंद करून 2 मिनिट तसंच ठेवून देऊन आपण हा शिरा तयार आहे आपला। चला तर मग आपण सर्व करूयात। एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने हा शिरा आपण बनवलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह।